नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड। चला आत्मविश्वासातून यशाकडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12 फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण अन अँगल मेड बाय बायसिकल रायडर विथ द व्हर्टिकल चा अभ्यास करणार आहोत। मित्र हो, दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला आपण एखादी मोटरबाईक किंवा बायसिकल चालवत असतो त्यावेळेस होरिझोंटल कर्व्ड रोडचा अलॉन्ग आपण नेहमी आतील बाजूला झुकतो। तर मित्र हो, असं जे झुकणं असतं याला आपण फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये लीन होणं असं म्हणतो। तर मित्र हो, आपण सायकल चालवत असताना असं का बरं झुकतो? तर मित्र हो, या झुकण्यापाठीमाग अत्यंत महत्वाचं असं एक भौतिक शास्त्रीय कारण आहे। आणि ते कारण असं की मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या होरिझोंटल कर्व्ड रोडच्या अलॉन्ग ट्रॅव्हल होत असतो त्यावेळेला आपल्याला त्या कर्वला निगोशिएट करण्यासाठी एक महत्वाचा फोर्स गरजेचा आहे। अगदी बरोबर मित्र हो, त्या फोर्सला आपण सेंट्रीपिटल फोर्स असं म्हणतो। तर मित्र हो, हा सेंट्रीपिटल फोर्स स्वतःला प्रोव्हाइड करण्यासाठी कोणताही एखादा मोटरबाईक रायडर किंवा बायसिकल रायडर हा काय करत असतो? कर्वच्या अलॉंग इनवर्ड डायरेक्शनने लीन होत असतो। मित्रांनो, मग तो रायडर किती अँगल मध्ये लीन झाला तर तो सेफ आहे? आणि त्याचा जो अँगल आहे हा कोणत्या कोणत्या फॅक्टर्स वरती अवलंबून असतो हे आपण आज लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, मला सांगा, ज्या वेळेला एखादा बायसिकल रायडर किंवा मोटरबाईक रायडर हा एखादा कर्व निगोशिएट करत असतो त्यावेळेला तो समजा थीटा एवढ्या अँगल मध्ये जर लीन झाला असं आपण कन्सिडर केलं, तर मित्र हो, त्या मोटरबाईक रायडर वरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते असतील? अगदी बरोबर आहे मित्र हो, त्याच्यावरती ऍक्ट होणारा जो पहिला फोर्स असेल तो म्हणजे त्याचं वेट, वेट ऑफ द बायसिकल रायडर इन वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन। बरोबर आहे। आणि मित्र हो, हे जे वेट आहे हे सेंटर ऑफ मास मधून डाउनवर्ड डायरेक्शन न ऍक्ट झालेलं असेल। मित्र हो, ज्यावेळेस तो बायसिकल रायडर हा इनवर्ड डायरेक्शनने लीन होईल किंवा तो टर्न निगोशिएट करत असेल त्यावेळेस त्याच्यावरती दुसरा फोर्स ऍक्ट होईल, तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स। कुठचा फोर्स मित्र हो? सेंट्रीफ्युगल फोर्स, की जो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इतका असेल। बरोबर आहे। आणि मित्रांनो, तिसरा जो फोर्स आहे जो त्याच्यावरती ऍक्ट होईल तो असेल रिॲक्शन फोर्स। तो कुठचा फोर्स असेल मित्र हो? रिॲक्शन फोर्स। मित्रांनो, इथं हा फोर्स हा नॉर्मल रिॲक्शन फोर्स नाही हे तुम्ही लक्षात घ्या, म्हणून मी त्याला रिॲक्शन फोर्स असं म्हणतोय। बऱ्याचदा त्याला नॉर्मल फोर्स असं कन्सिडर केलं जातं, परंतु हा कुठला फोर्स आहे? रिॲक्शन। इट इज द रिॲक्शन ऑफ रायडर, ओके, अँड ड्यू टू द लिनिंग ऑफ रायडर इन इनवर्ड डायरेक्शन, इट इज द रिॲक्शन बाय द सर्फेस ऑफ द ग्राउंड, ओके। मित्र हो, हा जो रिॲक्शन फोर्स जो आहे हा रिॲक्शन फोर्स हा कसा असला पाहिजे? हा रिॲक्शन फोर्स थीटा इतक्या अँगल मध्ये होरिझोंटल सी ऍक्ट झालेला असला पाहिजे, ओके। मित्र हो, हा जो रिॲक्शन फोर्स जो आहे हा रिॲक्शन फोर्स वर्टिकल सी थीटा इतका अँगल करून लाय झालेला असला पाहिजे, ओके। तर मित्र हो, अशा प्रकारे हे तीन फोर्सेस त्या रायडर वरती इथं ऍक्ट होताना आपल्याला दिसत आहेत। एक आहे वेट एमजी इन वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, दुसरा फोर्स आहे सेंट्रीफ्युगल फोर्स थ्रू द सेंटर ऑफ मास इन आउटवर्ड डायरेक्शन, आणि तिसरा जो फोर्स आहे तो आहे रिॲक्शन फोर्स। मित्र हो, इथं हा जो रिॲक्शन फोर्स असतो हा रिॲक्शन फोर्स थीटा इतका अँगल करून लाय झालेला असल्यामुळं तो दोन कॉम्पोनंट मध्ये रिझल्ट होतो, आणि ते जे दोन कॉम्पोनंट्स असतात ते म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात। तर ते म्युच्युअली परपेंडिक्युलर कॉम्पोनंट जे आहेत त्यापैकी एक कॉम्पोनंट असतो होरिझोंटल आणि दुसरा कॉम्पोनंट असतो वर्टिकल, ओके। तर मित्र हो, इथं
हा जो वर्टिकल कंपोनेंट आहे हा थीटाची ऍडजसंट साइड आहे. कोणती साइड आहे मित्रांनो? ऍडजसंट. आणि ऍडजसंट म्हटलं की तो आर कॉस थीटा इतका असला पाहिजे. तर इथं जो आपला थोडासा हा एरो छोटा करतोय, तर जो आपला हा जो हॉरिझॉन्टल जो कंपोनेंट असेल तो हॉरिझॉन्टल कंपोनेंट असेल आपला आर साइन थीटा, कारण तो थीटाच्या अपोजिट डायरेक्शन आहे. तो काय आहे मित्रांनो? थीटाच्या अपोजिट डायरेक्शन. त्यामुळं आपण त्याला काय म्हणूयात? आर साइन थीटा. ओके मित्र हो, याच्यातला जो वर्टिकल कंपोनेंट आर कॉस थीटा जो आहे तो त्या रायडरचं काय करतोय? वेट बॅलन्स करतोय. तर आर साइन थीटा जो आहे तो कंपोनंट सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करतोय. तर मित्र हो, आपण इथं त्या रायडरवरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते आणि त्यांचे कंपोनंट जे आहे ते कसे रिझॉल्व्ह झाले हे सुरुवातीला लिहून घेऊयात. तर मित्र हो, फोर्सेस ऍक्टिंग ऑन रायडर, फोर्सेस ऍक्टिंग ऑन रायडर, फर्स्ट वन वेट ऑफ द रायडर, वेट एम जी ऑफ द रायडर, वेट एम जी ऑफ द रायडर. ओके, जो दुसरा जो फोर्स आहे तो आहे रिएक्शन फोर्स, रिएक्शन फोर्स इनक्लाइंड ऍट एन अँगल थीटा, ऍट एन अँगल थीटा विथ द वर्टिकल, आणि जो तिसरा जो फोर्स आहे तो आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके तर मित्र हो, इथं हा जो रिएक्शन फोर्स जो आहे हा रिएक्शन फोर्स वर्टिकलला इन्क्लाइन झालेला असल्यामुळं तो किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व होईल? दोन कंपोनंट मध्ये. रिएक्शन फोर्स आर, रिएक्शन फोर्स आर कॅन बी रिझॉल्व, कॅन बी रिझॉल्व इन टू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स, म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स फर्स्ट वन हॉरिझॉन्टल कंपोनंट, हॉरिझॉन्टल कंपोनंट आर साइन थीटा. ओके अँड सेकंड वन वर्टिकल कंपोनंट आर कॉस थीटा, वर्टिकल कंपोनंट आर कॉस थीटा. मित्र हो, इथं हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आर साइन थीटा जो आहे तो काय बॅलन्स करतोय? सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलन्स करतोय. द हॉरिझॉन्टल कंपोनंट, द हॉरिझॉन्टल कंपोनंट आर साइन थीटा बॅलन्सेस द सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके देअरफोर आर साइन थीटा इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, इक्वेशन फर्स्ट. ओके अँड द वर्टिकल कंपोनंट, द वर्टिकल कंपोनंट आर साइन थीटा, द वर्टिकल कंपोनंट आर कॉस थीटा बॅलन्सेस
balances the weight of the rider. The weight of the rider. Okay, therefore R cos theta is equals to mg equation second. मित्रहो जर आपण इक्वेशन फर्स्ट ला इक्वेशन सेकंड ने जर डिवाइड केलं, डिवाइडिंग इक्वेशन फर्स्ट बाय इक्वेशन सेकंड, ओके काय मिळेल आपल्याला, आर साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी एम एम कॅन्सल्ड. ओके मित्र हो आर आर सुद्धा काय होईल इथं कॅन्सल्ड होईल. साइन अपॉन कॉस काय असतो टॅन थीटा इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला व्ही स्क्वेअर अपॉन आर इन टू जी आर जी. ओके मित्र हो जर इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी टॅन थीटा. ओके therefore v is equals to under root of r g, therefore v is equals to under root of r g tan theta. मित्र हो जर या इक्वेशन वरून आपण थीटा ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर आपल्याला थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ v स्क्वेअर अपॉन r g अशा पद्धतीचं इक्वेशन देखील मिळेल. मित्र हो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर an angle theta through which rider leans in inward direction. Okay tar mitra ho he ahe aplo theta ha angle sathi cha expression ani jar aplyala tya rider cha maximum safety speed jar aplyala find out karaycha asel tar mitra ho he ahe maximum safety speed of rider along horizontal curved road mhanje v is equals to under root of rg tan theta. मित्र हो जर इथं आपण पाहिलं तर हा जो अँगल थीटा जो आहे हा कोणत्या कोणत्या फॅक्टर वरती डिपेंड आहे तर महत्वाचा फॅक्टर आहे पहिला तो म्हणजे वेलॉसिटी ऑफ रायडर ऍट द होरिझोंटल कर्व्ड रोड. दुसरा फॅक्टर आहे रेडियस ऑफ कर्वेचर आणि तिसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आपण म्हणू शकतो द अँगल थीटा मेड बाय द रायडर विथ द वर्टिकल डिपेंड्स अपॉन द फॅक्टर फर्स्ट वन वेलॉसिटी ऑफ द रायडर second one radius of curvature and third one acceleration due to gravity. okay tar mitra ho ith tya rider la jar safely to curl jar negotiate karaycha asel tar tyachi velocity hi under root of rg tan theta itki asayla pahije. tar mitra ho asha prakare apan atyant mahatvacha asa expression mhanje expression for an angle made by bicycle rider with the vertical हे अभ्यासलेलं आहे.